नीट कवायत प्रकार न केल्याने 12 वर्षीय चिमुरड्याच्या पार्श्वभागावर पीटी शिक्षकाने दंडुक्याचा प्रहार केल्याने 12 वर्षीय रोशन झा नामक विद्यार्थी काही मिनिटातच पीट येऊन जमिनीवर पडला. जमिनीवर पडल्याने रोशनचे दात पडले. रोशनच्या पालकाच्या तक्रारीवरून शिक्षकाविरोधात वालिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीटी शिक्षक अध्यापक फरार असून सदर प्रकरणाविषयी शाळा प्रशासन पूर्णपणे टाळाटाळ करीत आहे. संपूर्ण घटना शाळेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. नालासोपाऱ्यात एका शाळेमध्ये चुकीची कवायत केल्यामुळे केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याला फीट येऊन दात तुटल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या संदर्भातला सीसीटीव्ही फुटेजही समोर आला असून विद्यार्थ्याच्या पालकांनी वालिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेतील मुख्य आरोपी फरार झाल्याची माहिती मिळते. नालासोपारा पूर्वेकडील धानी उपाग परिसरातील एमटीई हायस्कूल मधील सदरची घटना असून बुधवारी सकाळी ही घटना घडली. रोशन कुमार सुधीर झा या 12 वर्षीय मुलाला त्याच्या शारीरिक शिक्षक हिरा सिंग याने कवायत प्रकार नीट न केल्याने मारहाण केली आणि त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. शाळा प्रशासनाला याबाबत विचारले असता शिक्षकाची बाजू घेत कोणतीही मारहाण झाली नसल्याचा दावा केला आहे. पालक उगाच आर्थिक हेतूसाठी शाळेला बदनाम करीत असल्याचा आरोप मुख्याध्यापिका ममता शर्मा यांनी केला आहे. सदर प्रकरणाविषयी पालकांनी वालिव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला. पोलीस सदर घटनेचा अधिक तपास करीत असून आरोपी हिरा सिंग सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्कूल में जो पीटी का टीचर नहीं था वो एक हीरा सिंह करके है जो ममता शर्मा के साथ भी रहता है. उसने पीटी जब लड़का झुक के कर रहा था उसको पीछे से आया, पीछे से डंटा मारा. डंटा मारने वह बच्चा ने नीचे गिर गया, मुंह बोले एक कदम उठाया पैर, बच्चा गिर गया. गिरने के बाद बच्चे का दांत टूट गया, पैर में कट गया पूरा. उसके बाद उसके मुँह से पूरा झागता खाने लगा, पूरा सही तरह पूरा लूज हो गया, हाथ पूरा गिर गया. फुटेज भी है. उसके बाद वो बच्चा का मुंह से पूरा झाग तक आने लगा. तो उसको टीचर ने क्या किया, उठा के साइड वाला रूम में जाके रख दिया और दोबारा ना उसको डॉक्टर के पास ले गया कुछ नहीं. दोबारा आके उसने पीटी शुरू कर दिया और जो मारा उसने घर में जाके बैठ के आराम से मोबाइल पे जो है अपना गेम खेलना या जो भी कर रहा था और कोई रिस्पॉन्स नहीं. तो जाके कोई बच्चा ने स्कूल से आया तो इसकी मम्मी को बताया कि तुम्हारे बच्चे कुछ हो गया.